gozo. मी बड़ा सोचशील तर देव बड़ा प्राप्त करशील. बरोबर आता परमेश्वर येऊन आम्हाला खूप सुंदर ज्ञान देत आहेत, गीतेचं ज्ञान, सत्य ज्ञान देत आहेत. आणि सत्य ज्ञानाच्या आधारे आम्ही लाखो बंधू भगिनी अनुभव करत आहे की आमच्यामधलं बॉडी कॉन्शियसचं माझं कमी कमी होत निघालेलं आहे. आणि त्यामुळे सगळे खूप लाईट आहेत, हलके फुलके, खूप आपसी आनंद प्रेमानं या जगाला सतयुग बनवण्याच्या ईश्वरीय कार्यामध्ये सगळे जुटलेले आहेत. आज विशेष समय वेळ अशी आलेली आहे, खूप सुंदर वेळ आहे, खूप सुंदर समय चालू आहे. तुम्ही सगळ्यांनी थोडस वेळ काढावा लागतो, समय द्यावा लागतो, ही वेळ समजून घ्यायला सुद्धा. समय शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत, स, म आणि य. थोडस अध्यात्म आपण समजून घेऊया. हा समय काय सांगत आहे? हा समय सांगत आहे सफल करा. सफल करा अर्थात जे काही तुमच्याकडे शरीर आहे, विचार आहेत, वाणी आहे, श्रेष्ठ कार्याला लावा. सफल करा. दुसरा हा समय सांगत आहे सकारात्मक बना. निगेटिव्हिटी तुम्हाला शारीरिक दृष्टीनं पण खराब करती, आर्थिक दृष्टीनं पण कंगाल करती, पारिवारिक दृष्टिकोनातून वियोग करवती. आणि म्हणून सकारात्मकतेचं जे चिन्ह आहे अधिक, सगळीकडे अधिक व्हावं, आमच्या भाग्यात अधिक व्हावं, संबंधांमध्ये जवळीकता यावी, आमचं सफल व्हावं यासाठी गरज आहे सकारात्मक राहण्याची. सफल करायचं आहे, सकारात्मक राहायचं आहे, सहन करायचं आहे. भगवान म्हणतात सहन करा तर महान बनाल.